पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ऑनलाईन शिक्षण वर्ग ध्यास आमचा गुणवत्ता यामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास घटक क्रमांक 10 पाण्याविषयी थोडी माहिती, पान नंबर 58 ते 64। या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे। हा माझा परिचय। तर विद्यार्थी मित्रांनो, घटक 10 पाण्याविषयी थोडी माहिती, तर चला पाहूया। आता हे करून पहा, एका काचेच्या पेल्यात स्वच्छ पाणी घ्या आणि त्याचा रंग पहा। पाण्याचा रंग कोणता आहे? तर पाण्याचा रंग दिसत नाही। यावरून काय लक्षात येते? तर पाण्याला रंग नसतो। तर आता एखाद्या सुगंधी फुलाचा वास घ्या। छान वास आला। आता पाण्याचा वास घ्या। पाण्याला वास आला का? तर नाही। एखाद्या पिकलेल्या आंब्याची, चिकूची किंवा पेरूची चव घ्या। त्याची चव गोड लागते ना। आता पाण्याची चव घ्या। पाण्याची चव कशी वाटली? पाण्याला कोणतीच चव नाही। यावरून काय लक्षात येते? शुद्ध पाण्याला रंग, वास किंवा चव नसते। नाव शब्द शिका। पारदर्शक पदार्थ आणि अपारदर्शक पदार्थ। पारदर्शक पदार्थ म्हणजे ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसते त्याला पारदर्शक पदार्थ असे म्हणावे, आणि अपारदर्शक पदार्थ म्हणजे ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसत नाही त्याला अपारदर्शक पदार्थ म्हणतात। आता हे करून पहा। हा प्रयोग मोठ्या माणसाच्या देखरेखीखाली करायचा। एका स्टूलवर एक मेणबत्ती पेटवून ठेवा, ती एका पुठ्ठ्यातून पहा। ती मेणबत्ती आता काचेतून बघावर तुम्हाला काय आढळून येईल? पुठ्ठ्यातून मेणबत्तीची ज्योत दिसत नाही पण काचेतून मेणबत्तीची ज्योत दिसते। यावरून काय लक्षात येते? तर पुठ्ठा अपारदर्शक आणि काच हे पारदर्शक आहे। आता काचेच्या ग्लासमध्ये भरलेल्या पाण्यातून मेणबत्ती बघा, तुम्हाला काय आढळून येईल? पाण्यातून मेणबत्ती दिसते, यावरून काय उलगडते? पाणी ही पारदर्शक आहे। या ठिकाणी शुद्ध पाण्याचा एक तक्ता दिला आहे, त्यामध्ये पाण्याला रंग नसतो, पाण्याला वासही नसतो, तसेच पाण्याला चव नसते आणि पाणी हे पारदर्शक असते। समजले ना? आता हे करून पहा। एका भांड्यात थोडे ज्वारीचे किंवा गव्हाचे पीठ घ्या, दुसऱ्या भांड्यात थोडे पाणी घ्या, दोन बशा घ्या, दोन काचेचे पेलीही घ्या। एका बशीत थोडे पीठ टाका, दुसऱ्या बशीत थोडे पाणी ओता। आता एका पेलीमध्ये थोडे पीठ टाका, दुसऱ्या पेलीमध्ये थोडे पाणी ओता, तुम्हाला काय आढळून येईल? बशीत आणि पेल्याच्या तळाशी पिठाचा ढीग तयार होतो, पाणी मात्र बशीचा किंवा पेल्याचा आकार घेतो। यावरून काय उलगडते? तर यावरून ज्या भांड्यात तुम्ही पाणी ओतता त्या भांड्याचा आकार पाणी घेते। आता जरा डोके चालवा। तळ्यातले पाणी स्वच्छ असेल तर पाण्याचा तळ दिसतो असे का? पाण्यामध्ये घाण असेल तर पाण्याचा तळ दिसणार नाही। पाणी हे पारदर्शक असल्यामुळे पाणी स्वच्छ असेल तरच पाण्याचा तळ दिसतो। आता नंतर उतारावरच्या रस्त्यावरून बादलीभर पाणी नेले असता बादली पडली, पाणी सांडले, सांडलेल्या पाण्याचा ढीग होईल का? होईल का? तो नाही, तो होणार नाही। ते पाणी उतारावरून वाहून जाईल। तर आता पाण्याविषयी माहिती देणारा तक्ता आहे। पाणी असेही असते, ज्या भांड्यात ठेवू त्या भांड्याचा आकार घेते। पाणी सपाट भागावर पसरते तर पाणी उतारावरून खाली वाहते। लक्षात आले ना? तर मुलांनो, या ठिकाणी पाण्याच्या 3 अवस्था दाखवलेल्या आहेत। तर आता हे करून पहा। काचेच्या एका पेल्यात बर्फाचे खडे ठेवा, थोड्या वेळाने त्या बर्फाचे काय होईल? तर अगदी बरोबर आहे, तर त्याचे पाणी होईल। आता दुसरी कृती करायची आहे। पाणी तापत ठेवा म्हणजे पाण्याला उष्णता द्या। जरा वेळाने काय दिसते? पाणी उकळू लागेल। पाणी आणखी उकळत ठेवा व त्याचे निरीक्षण करा, तर काय दिसते? काही वेळाने पाणी कमी झालेले दिसेल। पाणी कमी का झाले? त्याचे काय कारण आहे? तर या ठिकाणी पाण्याची वाफ होऊन पाणी कमी झाले। एक झाकणी चिमट्याने पकडा, पाण्यातून येणाऱ्या वाफेत धरा, काही क्षणातच ती बाजूला घेऊन पहा,
झाकणीच्या खालच्या बाजूला काय दिसेल? तर ते पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतील. हे पाण्याचे थेंब कुठून आले? तर वाफेचे थेंबामध्ये रूपांतर झाले होते. पहिल्या अवस्थेत बर्फाचे पाणी झाले, दुसऱ्या अवस्थेत पाण्याची वाफ झाली आणि तिसऱ्या अवस्थेत वाफेचे पुन्हा पाणी झाले. तर अशा प्रकारे पाण्याच्या तीन अवस्था या ठिकाणी पाहिल्या. तर आता आणखी नवीन शब्द शिकायचे आहेत. अवस्था. अवस्था म्हणजे एखादा पदार्थ ज्या स्वरूपात आढळतो ते रूप. आणि बाष्प. हवेमध्ये पाण्याची वाफ असते त्याला बाष्प म्हणायचे. आता पाण्याच्या अवस्था याचा तक्ता दिलेला आहे, तो पाहूयात. स्थायुरूप. स्थायुरूप म्हणजे बर्फ. द्रवरूप. द्रवरूपची अवस्था आहे पाणी आणि वायुरूपची अवस्था आहे बाष्प. अशा प्रकारे पाण्याच्या या तीन अवस्था आहेत. आता तुम्हाला एक गमतीचा प्रयोग करून पाहायचा आहे. एक काचेचा पेला घ्या, स्वच्छ फडक्याने तो आतून बाहेरून कोरडा करून घ्या. पेला कोरडा झाल्याची खात्री करा. आता पेल्यात बर्फाचे 5-6 तुकडे टाका. तुम्हाला काय आढळून येईल? पेला जर आतून ओला झाला तर त्याला नवलते काय? पण पेल्याची बाहेरची बाजू देखील आपोआप ओलसर झालेली दिसते. आहे की नाही गंमत? यावरून काय उलगडते? पेल्याच्या भोवतालच्या हवेत बाष्प होते. आपण पेल्यात बर्फाचे तुकडे टाकले त्यामुळे पेला थंड झाला. पेल्याच्या भोवतालची हवा पण थंड झाली. हवेतील बाष्पातून पाण्याचे बारीक बारीक थेंब तयार झाले आणि पेला बाहेरून ओलसर झाला. लक्षात आले ना कसा ओलसर झाला तो? आहे ना हा गमतीचा प्रयोग. आता आणखी एक छोटासा प्रयोग करायचा आहे. हा प्रयोग मोठ्या माणसाच्या परवानगीने आणि त्यांच्या समोरच करायचा आहे. हा भाकरे किंवा चपात्या झाल्या की गरम तव्यावर पाण्याचे 2-3 थेंब शिंपडा. तुम्हाला काय आढळून येईल? तव्यावर शिंपडलेले थेंब गोल होतात, बघता बघता नाहीसे होतात. यावरून काय उलगडते? तवा फार गरम असतो, तव्याच्या उष्णतेमुळे पाण्याच्या थेंबाची लगेच वाफ होते. लक्षात आले का? आता थोडे जरा डोके चालवा. धुतलेले ओले कपडे वळत घातले की आपोआप कसे वळतात? तर ते कसे वळत असतील? तर उन्हामुळे त्या ओल्या कपड्यातील पाण्याची वाफ होते आणि कपडे आपोआप सुकतात. आता हे करून पहा. एका काचेच्या पेल्यात पाणी घ्या, त्यात चिमूटभर मीठ टाका आणि चमच्याने ढवळा. तुम्हाला काय आढळून येईल? आता पाण्यात मीठ दिसते का? तर पाण्यात मीठ दिसत नाही. चमच्याने पाण्याचा एक थेंब जिभेवर घ्या. चव कशी लागते? खारट. यावरून काय उलगडते? चव खारट लागली याचा अर्थ मीठ दिसत नसले तरी ते पाण्यातच आहे, म्हणजे मीठ पाण्यात विरघळले. यावरून असे लक्षात येते की काही पदार्थ हे पाण्यात विरघळतात. मिठाप्रमाणेच आणखी कोणते पदार्थ पाण्यात विरघळत असतील? तर त्यामध्ये साखर, सोडा अशा पदार्थांचा समावेश होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, माहीत आहे का तुम्हाला, बर्फ तयार करण्यासाठी पाणी गोठवावे लागते. अनेकाकडे फ्रीज असतो, त्यामध्ये बर्फ तयार करता येतो. कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ तयार होतो. साखर विरघळलेल्या पाण्यात फळांचा रस घालतात, तसेच रंग घालतात. नंतर ते पाणी गोठवून याच पद्धतीने आईस फ्रूट बनवतात. तर मुलांनो, यामध्ये आपण काय शिकलो? पाण्याला रंग, वास आणि चव नसते, पाणी पारदर्शक असते. त्यानंतर पाणी ज्या भांड्यात ठेवू त्या भांड्याचा आकार घेते. सपाट भागावर पाणी पसरते आणि उतारावरून खाली वाहते. पाणी हे स्थायी रूप, द्रवरूप आणि वायुरूप या तिन्ही अवस्थांमध्ये आढळते. पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात. लक्षात आले का नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, द्रवरूप पाण्याचे अनेक उपयोग आहेतच, पण स्थायुरूप बर्फ आणि वायुरूप बाष्प यांचेही आपल्याला अनेक उपयोग आहेत. तर आता आपण खालील स्वाध्याय सोडूया. या ठिकाणी एक प्रयोग दिलेला आहे, तो प्रयोग आपणास पूर्ण करावयाचा आहे. प्रयोगाचे नाव पाण्यात रांगोळी विरघळते की नाही ते पाहणे. प्रयोगाची माहिती: एका पेल्यामध्ये तो पेला अर्धा भरेल इतके पाणी घेतले, त्यात चिमूटभर रांगोळी टाकली, ते पाणी चमच्याने ढवळले. मला काय आढळले? पाण्यात रांगोळीचे कण जसेच्या तसे राहिले. यावरून मला काय उलगडले? तर यावरून रांगोळी पाण्यात विरघळत नाही असे माझ्या लक्षात आले. चुकी बरोबर ते सांगा. पाणी पारदर्शक आहे, बरोबर आहे. नंबर 2, शुद्ध पाणी निळसर दिसते,
अगदी बरोबर आहे. नंबर 3, पाणी खूप तापवले की पाण्याचा बर्फ होतो. हे चुकीचे उत्तर आहे, कारण पाणी तापवले की पाण्याची वाफ होते, बर्फ होत नाही. नंबर 4, पाण्यात साखर विरघळत नाही. हे चुकीचे आहे. या ठिकाणी कंसात दिलेले शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. नंबर 1, डॅश डॅश पाण्याला रंग वास आणि चव नसते. या ठिकाणी आहे शुद्ध. नंबर 2, पाणी डॅश डॅश आहे. या ठिकाणी त्याचे उत्तर आहे, पाणी हे पारदर्शक आहे. नंबर 3, पाण्याला स्वतःचा डॅश डॅश नसतो. या ठिकाणी आहे, पाण्याला स्वतःचा आकार नसतो. नंबर 4, बर्फ पाण्याचे डॅश डॅश आहे. तर याचे उत्तर आहे, बर्फ पाण्याचे हे स्थायी रूप आहे. तर मुलांनो, उर्वरित स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.